आज आपण घरगुती पद्धतीने चकली कशी बनवायची आहे मी ते दाखवणार आहे तुम्हाला। हे अर्धा किलो मी तांदूळ घेतलेले आहेत, त्यानंतर चण्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ अर्धा किलो तांदळाला, चकली भाजणीच्या पिठाला आपल्याला पाव पाव किलो डाळी वापरायच्या आहेत। ह्या तिन्ही डाळ घेतल्या ते मी पाव पाव किलो घेतले आणि तांदूळ अर्धा किलो आणि हे चार चम्मच साबुदाणे घेतलेले आहेत छोटे चार चम्मच आपले, जास्त साबुदाण्याचा वापर नाही करायचा आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तांदूळ डाळ आपल्याला ही लालसर होईपर्यंतच भाजायची आहे। हे लालसर तांदूळ त्याच्यानंतर चण्याची डाळ हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि सुकून वगैरे त्याच्याशिवाय करायचं नाही आहे, तुम्ही डायरेक्ट भाजायला नाही टाकाल असं नाही, कारण की हे स्वच्छ धुवून वगैरे जे घेतो आपण त्याच्या चकल्या अगदी एकदम छान होतात अशा मस्त आणि एकदम व्यवस्थित होतात घरगुती पद्धतीच्या। चण्याची डाळ ही पण लालसरच झाली पाहिजे बघा, तुम्ही बघू शकता ती लाग म्हणजे अशी करपट अजिबात नाही करायचं आहे काहीच, जर असं लालसर झालं की बाबा नाही आता दिसतं ह्याचा रंग थोडासा बदलला आहे तर आपण हे करायचं लगेच काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे 5-10 मिनटं भाजून मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं सगळं, तिन्ही डाळी सगळं तांदूळ वगैरे आपल्याला आणि हे साबुदाणे पण हे जास्त नाही, हे 2-3 मिनटं फक्त हे करायचे शेकून घ्यायचे म्हणजे असं। आणि त्याच्यानंतर मी हे धणे पण घेतले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे दळणामध्ये टाकतानाच 2-3 चम्मच तुम्ही धणे टाकू, धण्याची पावडर टाकू टाकायची असेल तर, पण मी हे डायरेक्ट ह्याच्यात धणेच घेतले आणि ते भाजून टाकून दिले। धणे ॲड केले तर हे सगळं एकत्र करून आपण हे 1 किलोचं आपलं म्हणजे दळून पीठ आपल्याला 1 किलो येईल ह्या हिशोबाने हे केलेलं आहे। आता बघा ह्या मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, ते जे भाजणी होती आपली ती दळून आणलेली त्याचं, त्यामध्ये बघा जिरं, लाल तिखट, हळद, अर्धा वाटी तेल घेतलं आहे छोटी वाटी आहे ती, त्याच्यानंतर सफेद तीळ आणि मीठ आणि हिंग आणि हे गरम पाणी घेतलेलं आहे। आपण पहिले सगळं हे जिरं, लाल तिखट, मी ज्या चकली मसाला वापरला नाही आहे ही घरगुती पद्धतींची चकली आहे म्हणून मी हे घरचंच सगळं हे करते, घरातलं सामान साहित्याने, आणि ह्याला चकली मसाल्याची पण गरज नाही मला तर नाही वाटली अजिबात की आणून टाकावं वगैरे काहीच। आणि हे सगळं आता त्याच्यात ॲड करून हे एकत्र करायचं आहे, आधी हे सगळं जरा वर खाली करून घ्यायचं आहे आपल्याला, हे जे आपण साहित्य सगळं टाकलं आहे जिरं वगैरे, आणि त्याच्यानंतर हे तेल टाकायचं आणि नंतर मग आपल्याला थोडं पाणी घेऊन आपल्याला कणिक मळायला सुरुवात करायची। तुम्हाला कणिक तुमच्या बाबा म्हणजे तुम्हाला जमेल जसं चटका नाही बसत आहे बाबा मळता येत आहे अशानुसार तुम्ही पाहे घ्या। मी साधारण गरम घेतलेलं, कोमट पण नाही जास्त गरम पण नाही, अशा पद्धतीने मी घेतलेलं हे कणिक मळण्यासाठी। ते बघा छान असं हे आपलं कणिक आता मळून होत चाललं झालेलं आहे आता ऑलरेडी, जास्त चिकटही नाही काही नाही। आता हे आपण 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला, हा कणकेचा गोळा 15 मिनटं झाकून ठेवायचा आहे। हे बघा मऊसर असं हे आता रेडी झालं आहे आपलं, व्यवस्थित आपलं कणिक रेडी झालं आहे। तर आपण पहिलं जो साचा आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आतल्या बाजूने चकलीच्या साच्याला, तेल लावून घेतल्यानंतर पूर्ण आतून व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला पिठाचा आपल्याला ना गोळा करून घ्यायचा, म्हणजे अगदी छान अशा चकल्या न तुटता हे
अच्छा हे जर घरगुती पद्धतीने केलं तुम्ही ह्या भाजणी करून वगैरे तर चकली पण तुटत नाही, खायलाही उत्तम आणि टेस्टी लागते. तर असं लांब असं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे, तो प्रेस करून घ्यायचा पूर्ण. परत वाटलं तर आपल्याला म्हणजे वरती वरती आपण पीठ ॲड करू शकतो. हे बघा थोडं थोडं करून असं. आता हे साच्यात आपण सगळं पीठ हे करून घ्यायचं आहे. माझ्या ह्या चकल्या करताना तुटल्या नाहीत अजिबात. हे बघा व्यवस्थित आपली ही चकली आणि कडा वगैरे व्यवस्थित म्हणजे अजिबात चकली ही तेल फ्राय होताना तुटत नाही की काही नाही. नाही तर काय कायचं होतं चकल्या बाबा हे केल्या की तळायला टाकल्या की आमच्या चकल्या तुटत आहेत सुटतात, असं काहीच नाही माझं झालं. जसे तुम्हाला साईज जमेल त्या साईजनुसार तुम्ही ह्या चकल्या करून घ्यायच्या. बघा व्यवस्थित अगदी हे पाहू शकता तुम्ही कसं छान अशा आणि कुरकुरीत पण झाल्या. घरगुती पद्धतीची ही चकली करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी जर हे मी दिलेलं प्रमाण व्यवस्थित असं तुम्ही केलात तर छान अशा चकल्या होतील तुमच्या. बघा आणि कडा पण त्याच्या बघा व्यवस्थित असं झालंय, असं की बाबा तुटतंय नाही तर काय असं काहीच नाही झालंय. अतिशय उत्तम अशा ह्या चकल्या होतात हे बघा बघू शकता तुम्ही. मी आता हे कढईत ना तेल गरम करायला ठेवलं होतं. आधी मी थोडंसं बघा हे लाटचं राहिलेलं त्याचा थोडासा तुकडा मी टाकून बघणार आहे की बाबा तेल गरम झालं की नाही. तर हे बघा तेल आपलं असं छान असं गरमही झालेलं आहे. तर आपल्याला तुम्हाला म्हणजे असे आता हाताने चकली सोडायची कशी तेलामध्ये तेही बघा. चपातीचा आपला जो पळीता असतो त्याच्या साह्याने आपण एक एक चकली अलगद अशी उजळून तेलात सोडून द्यायचे फ्राय करायला, म्हणजे तळण्यासाठी सोडून द्यायचे तेलामध्ये. बघा चकली अजिबात माझी हे नाही झाली आहे. छान आणि एकदम व्यवस्थित ह्या चकल्या झाल्या. तुम्हाला ही आणि चकली थोडीशी शेकली की मग पलटून घ्यायचे की बाबा नाही आता हे वरती आता खाली होतं थोड्या वरती आलं तर आपण हे पलटून घ्यायचं आहे. लगेचच तुम्ही चकली टाकली आणि लगेच पलटी नाही करायची मग त्या चकल्या तुटतात. तर थोडीशी खालीची बाजू शेकली की मग हे करायचं बघू शकता तुम्ही. छान असा याला गोल्डन रंग आलेला आहे. आपण हे आता काढून घेणार आहोत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी चकली झाली आहे बघू शकता. हे बघा काही करपवलेलं नाही आहे मी अजिबात. छान अशा ह्या चकल्या झाल्यात हे बघा. असं वाटणार नाही की हे बाबा घरी केलेत विकत आणल्यासारखेच वाटत आहेत आणि टेस्टलाही अगदी सेम आहे, काही फरक नाही आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. हे बघा अशा पद्धतीने ह्या चकल्या माझ्या रेडी झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मजा घ्या. हॅपी दिवाळी. बाय बाय सर्वांना.